काढून घे गुजरात राज्याच्या बसमधून अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. गुजरात राज्यातून सीमावर्ती भागातून मद्याची चोरटी वाहतूक होत असते. दमण मार्गे अनेकदा इथून मद्याची चोरटी वाहतूक होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेनं चेकपोस्टवर नाकाबंदी केली होती. गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बसमध्ये मद्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरील क्रमांकाची बस दृष्टिक्षेपात आली असता पथकानं बस थांबवून तपासणी केली तेव्हा बसमध्ये 1,14,000 रुपये किमतीचा मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी चालक विजय बलसार आणि अमृत भुवन पटेल या वाहकाला अटक करण्यात आली आहे. हा मद्यसाठा नाशिकच्या पंचवटी स्थित किस्मत ब्रँडी शॉपमध्ये आणला जात होता असे तपासात निष्पन्न झालंय. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह हवालदार प्रवीण साणप, जाधव, बोडके, मोरे आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.